कहाँ पे जन्म लेना ये हमारे हाथ में नहीं था, लेकिन आपले हातात आहे का नाही जगायचे कसं मरायचे कसं? जेब में गांधी हो या ना हो लेकिन दिल में आंधी बहुत जरूरी आहे. आणि जगामध्ये ज्यांनी ज्यांनी गरिबीला तोडलंय ना, चला त्यांच्या घरी एक एक मर्द जन्माला आलेला आहे आणि त्यांनी गरिबी तोडून टाकली. समज माया. कितने लोगों को लगता है कि जिंदगी अमीरी में जीनी चाहिए. गरीब पैदा होना कोई गुना नहीं है, वो हमारे कर्मों के हाथ में था, हमारे हाथ में नहीं था. हमारे माँ बाप चूज करना कहाँ पे जन्म लेना ये हमारे हाथ में नहीं था, लेकिन आपले हातात आहे का नाही जगायचे कसं मरायचे कसं? जन्माला आलो तेव्हा 100-200 लोकांना माहीत झालं असं की तुम्ही आलेत, प्रकट झालेत तुम्ही गुरु. पण चला जाताना कमीत कमी 2-4 कोटी लोकांना माहिती झालं पाहिजे गेलाय यार. टीव्ह्यावर पेपरवर स्टेटसवर श्रद्धांजली आली पाहिजे की नाही आली पाहिजे? त्यासाठी आहे ना, पहिलं 2-3 वर्षात घरच्यासाठी करावं लागेल आणि मग समाजासाठी करावं लागेल तर हे कार्यक्रम होऊ शकतो. हे काढून टाका बाकीचे जे लोकांचे विचार. लोक क्या कहते हैं ना, वो आपका बिझनेस ही नाही आहे बॉस. आपको क्या कहना है बॉस, खेती आपकी आहे तो आपको पूरा अधिकार है उसके अंदर. आपको क्या बोना है, आम बोना है या बाबुल का बीज बोना है, आपके ऊपर डिपेंड है. शेती माझी पण पेरते कोण कोण पेरते? बायको, पोर, आई बाप, काका, मामा, मित्र. एक नेटवर्क मार्केटिंग बोल मी केलं होतं, नको करू अशी नादी लागू नको. होय हो, त्यांनी पार काही बेसरामाचं फुल लावून टाकलं झाडच. बाबळी शेती कर. सनेजवाला माणूस म्हणला की आंब्याची शेती करू, यांनी सगळ्यांनी आंबे उपटून बाबळी लावून टाकल्या आणि तुम्ही शेत सिनियरकडे घेऊन आले बाबळी खा बाबळी. श्रीमंतीची लाईफ खरंच लय भारी असते, जगायला पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही, राहण्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. महिन्यातून फक्त 5 दिवस काम करायचं, किती दिवस? आणि मस्त बाईकी महिन्याला 10 लाखात चक. कसं वाटन? आज लोक 5-5, 8-8, 10-10, 20-20 वर्षापासून आहे ना कुत्र्या मांजरासारखं काम करू राहिलेत. पोराला बायकाला आईबापाला वेळ दिला नाही, कधी फिरायला नाही गेले त्या कंपनीसाठी, त्या कॉम्प्युटरवर, त्या मशीनवर. साला फुल राबू स्वतःने घेतलंय, काही डोकं लावलं नाही. तरी पण जिंदगी खुश आहे का? एक चूक घडून द्या लगेच तुम्हाला त्या कंपनीत कार्यक्रम केला होतो. काय वाटतं, केला जातो का नाही केलात? हे भाड्याचं दुकान जे दिलंय ना आपण, त्याला आपल्याला काढणं गरजेचं आहे बॉस. त्यासाठी तुम्हाला जागा व्हावं लागेल. कोण मदत करणार आहे या जगामध्ये? श्रीमंतीची लाईफ वेगळी आहे आणि गरिबीची लाईफ कशी आहे? कपड्यामध्ये कॉम्प्रोमाइज, खाण्यापिण्यामध्ये कॉम्प्रोमाइज, हॉस्पिटलमध्ये कॉम्प्रोमाइज, पाहुणे रावळे आले तरी कॉम्प्रोमाइज, शिक्षणामध्ये कॉम्प्रोमाइज, आणखीन फ्रीडम नाही. पार्टी करायला गेलं तर 200 रुपयात पार्टी होऊन घरी. पार्टीला वडापाव बिडापाव खाऊन पार्टी, ते पण महाग झालं आता हो. कॉन्ट्री जेवायला गेलं तर कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं ना, ते कॉन्ट्री, ते पण पाण्याची बॉटल नको साधं दे. ए तू घेणार आहे का बात तर सांगू आपण. सगळं लक्ष कुठं असतं? अगर जिंदगी खूबसूरत जीनी आहे ना बॉस, जिंदगी में कुछ बड़ा करना है ना बॉस, तो नो मैटर आप कहाँ हो, कैसे हो, जेब में गांधी हो या ना हो, लेकिन दिल में आंधी बहुत जरूरी है. जिंदगी बहुत बड़े लेवल पे जा सकती है. जग जाओ, जगना होगा आपको. अरे जगह मधे जन्नी जन्नी गरीबीला तोड़ लय ना, चला त्यांच्या घरी एक एक मर्द जन्माला आलेला आहे आणि त्यांनी गरिबी तोडून टाकली. समज माया. वो लड़का हो या लड़की हो मैटर नहीं है, बस तुझे जाना का ये पता होना चाहिए. गोल्स चाहिए आयुष्यात, फार गरजेचं आहे गोल. गोलशिवाय पर्यायच नाही आहे. मस्त पैकी फुटबॉलची मॅच चालू आहे, जोर जोरात 10-15 मिनिटं नंतर तो बॉल घेऊन कोर्टपर्यंत गेला आणि गोल करायला जातो तो गोल पोस्टच नाही आहे. क्यू लढ रे हम लोग, क्यू जी रे, कुछ ना कुछ चाहिए जिंदगी में का? कुत्र असंच फिरत होतं, शोधत होतं काहीतरी खायला भेटते का. अचानक बघितलं त्यांनी ससा पडू राहिले. कुत्रं सगळं सोडून कोणाच्या पाठीमाग पळायला लागलं? ससा. कुत्ता पीछे खरगोश आगे, कुत्ता पीछे खरगोश आगे. कुत्ता क्यों भाग रहा था? खाना है. और खरगोश क्यों भाग रहा था?
कोई बचाने के लिए भाग रहा है, कोई पेट भरने के लिए भाग रहा है, समझ में आया? कोई जिंदगी बचाने के लिए और एक खाना खाने के लिए भाग रहा है। दोन तीन चार पांच मिनट पड़त 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 आगे पीछे आगे पीछे। आणि तो खरगोश डायरेक्ट एका बिळात जाऊन बसला। एक ससा आहे ना, डायरेक्ट एका बिळात गेला शेतीतल्या। कुत्र गेलं त्याचं बरं। और वो कुत्ता वो खरगोश को पूछ रहे, तू मुझे एक बता। वो बोला, क्या? मैं तेरे से बड़ा हूं, तेरे से ज्यादा भाग सकता हूं। तू इतना सा है, मैं इतना बड़ा हूं। साला तू इतना सा आदमी, मुझे दौड़ाया, बता क्यों ऐसा हुआ? वो बोलते है, कुत्ते थोड़ा पीछे से रख, पीछे जा, मुझे भरोसा नहीं है तू खा जाएगा साला। खरगोश उसको बोलता है कि तू भाग रहा था एक वस्त के नाश्ते के लिए, एक वस्त का खाना खाने के लिए। तू खाना खाने के लिए भाग रहा था और मैं जिंदगी बचाने के लिए भाग रहा था। कहींतरी टारगेट पाहिजे, कहींतरी दिशा पाहिजे, कहींतरी विजन पाहिजे। जब बॉलर आदमी बॉल डालता है ना, तो पूरा एनर्जी उसका बॉल पे होता है। मैटर नहीं है कि क्या होगा, विकेट मिलेगा नहीं मिलेगा, सिक्स जाएगा फोर जाएगा। सचिन को पूछा था, सचिन तुम सचिन क्यों बने हो? तो सचिन का कहना था कि जब मैं खेलता हूं ना, तब से खेलता हूं मैं, हर बॉल आखिरी समझ कर खेलता हूं। नो मैटर पिछले 10 बॉल में एक रन बना है, नो मैटर, लेकिन मेरा टारगेट 10 रन बने हैं, 10 बॉल में एक रन बना, इसके ऊपर नहीं है। आने वाला जो बॉल है ना, उसको बाउंड्री के बाहर लगाना है मेरा टारगेट। मैं पास में नहीं जीता, मैं पास में नहीं जीता, मेरा ध्यान पूरा प्रेजेंट में होता है। तो जेवढे पण लोक मोठे बनले त्यांनी स्वप्न पाहिले, स्वप्नाशिवाय पॉसिबलच नाही। ह्या कोर्सचा अर्थ लक्षात घ्या, काय अर्थ? एव्हरी सक्सेस स्टोरी स्टार्टेड विथ अ ड्रीम। तो आपको लिखना होगा क्या चाहिए आपको।